नमस्कार, इग्नाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज 26 फेब्रुवारी 2024 पुरवठा निरीक्षक या पदाचा तिसऱ्या शिफ्टचा पेपर आता संपलाय. विद्यार्थी बाहेर येत आहेत, आपण विचारूया पेपर कसा गेला. सर नमस्कार, काय नाव आपलं? योगेंद्र चव्हाण नाव माझं. सर कसा होता पेपर? पेपर मराठी सोपा होता, इंग्लिश सोपा होता, जनरल अवेअरनेस थोडासा टफ होता आणि क्वांटिटीजिंग पण ॲव्हरेज होता. ॲव्हरेज होता. एकंदरीत मराठी व्याकरणामध्ये साधारणतः कुठल्या टॉपिकवरती प्रश्न होते? यावेळेस मराठी व्याकरणामध्ये त्यांनी इंग्लिशचा पॅटर्न केला होता, म्हणजे PQRS नावाचे क्वेश्चन्स होते. त्याच्यानंतर ॲप्रोप्रिएट वर्ड फिल करायचा होता त्याच्यामध्ये, नंतर पॅसेज आलेला होता, प्रयोग वगैरे किंवा संधी वगैरे काहीच विचारलेलं नव्हतं यावेळेस. साधारणतः मॅथ रिजनिंगमध्ये कोणते टॉपिक होते? मॅथ्स रिजनिंगमध्ये पझल्स होती, त्याच्यानंतर अल्फा न्यूमरिक सिरीज होती, त्यात मग वॉवेल्स कॉन्सोनंट्स वगैरे त्याचे क्वेश्चन होते. मॅथ्समध्ये सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टवर क्वेश्चन होते. त्याच्यानंतर बाकीचे मग एवढं आठवत नाही मला, पण मॅथ्समध्ये त्यातले होते. एकंदरीत पेपर तुम्हाला कसा गेला? मला इझी गेला. चालू घडामोडी साधारणतः कोणते विचारलं? चालू घडामोडी थोडासा टफ होत्या, जनरली 2024 जास्त विचारल्या होत्या. अच्छा, एकंदरीत आर्थिक घडामोडी जास्त होत्या. एकंदरीत पेपर अवघड सोपा की मध्यम स्वरूपात? मध्यम ते अवघड, मध्यम ते सोपाच्या दरम्यान. एकंदरीत आतमध्ये पेपरला सगळी मॅनेजमेंट व्यवस्थित होते? हो, सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित होते, एकदम व्यवस्थित. त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, कॉपरेट केलं. चालेल, शुभेच्छा सर तुम्हाला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मॅडम नमस्कार, काय नाव तुमचं? प्रांजल नागरे. प्रांजल मॅडम, कसा होता पेपर? खूप इझी. अच्छा, दुपारच्या शिफ्टला थोडेसे मुलं म्हटली GK GS अवघड होतं. यावेळेस आपलं जे GK होतं फक्त 2024 जानेवारीचं विचारलं होतं, ते चार क्वेश्चन जर सोडले म्हणजे ते पण काही इतके अवघड नव्हते, चंद्रयानवर होते, पण पेपर खूप इझी होता. म्हणजे एकंदरीत तुम्हाला पेपर सोपा गेलाय? हो, मराठी आणि इंग्लिश एकदम इझी होतं. रिजनिंगचे दोन क्वेश्चन, म्हणजे पाणी आणि याच्यावर दुधावर विचारलेले ते दोन क्वेश्चन, आणि चालू घडामोडीचे चार क्वेश्चन जर सोडले तर पेपर एकदम मॉडरेट आणि इझी पेपर होता. अच्छा, साधारणतः मराठी व्याकरणामध्ये टॉपिक प्रयोग काय काय होतं? प्रयोग वगैरे काहीच नाही, पॅसेज होता, पॅसेजचे 6 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर काळावरती 2 क्वेश्चन विचारलेले होते, एरर होते, एररवरती मराठीचे 2 होते आणि इंग्लिशचे 3 क्वेश्चन होते, आणि आपले शिवाजी महाराजांच्या आरमारवरती वगैरे 3 क्वेश्चन होते. एकंदरीत तुम्ही काय सांगा, पेपरचं स्वरूप सोपं अवघड की मीडियम स्वरूपाचं होतं? नाही, मीडियम पण नाही, खूप मीडियम पण नाही, खूप अवघड पण नाही, म्हणजे सोपं. हो, तुम्हाला तुम्ही किती प्रश्न तुमचे बरोबर येतील असं वाटतं तुम्हाला? माझ्या मराठी आणि इंग्लिशमध्ये नाही चुकणार, फार गेलं तर आपलं GK मध्ये जे मी 4 क्वेश्चन सांगितले त्याच्यामध्ये कन्फ्यूज आहे, आणि मॅथ्सचे 2 क्वेश्चन. एकंदरीत पेपर तुम्हाला खूप चांगला आणि सोपा गेला. बरोबर मॅडम, तुम्हाला निकालासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सर नमस्कार, काय नाव आपलं? अमोल आहे. अमोल सर, पुरवठा निरीक्षकचा पेपर झाला, कसा होता पेपर? पेपर अत्यंत सोपा होता, मराठी सोपं होतं, रिझनिंग मॅथही खूप सोपं होतं, जवळ सरासरी पेपर होता. फक्त GK च्या बाबतीत त्या ठिकाणी करंटवर जास्त भर दिली. करंट साधारणतः मागच्या 3 महिन्याचं 6 महिन्याचं, म्हणजे 2024 पण काही क्वेश्चन होते आणि सरासरी 6 महिन्याचे होते. एकंदरीत पेपरचं स्वरूप अवघड सोपं की मीडियम कसं होतं? मीडियमच म्हणावं लागेल, जर GS सोडलं तर त्या ठिकाणी सोपं होतं, GS मुळे मीडियम म्हणावं लागेल. पेपरला मध्ये पारदर्शक घेतात, मॅनेजमेंट वगैरे चांगले, मॅनेजमेंट व्यवस्थित आहे, व्यवस्थित पद्धत. शुभेच्छा सर तुम्ही. धन्यवाद. मॅडम नमस्कार, काय नाव तुमचं? आशा निलेश कोल्हे. कसं होतं पेपर आजचा? सोपा होता. काय अवघड वाटलं की नाही? सगळं सोपंच होतं. नाही नाही, अवघड पण होतं ना. काय कोणतं सोपं वाटलं, कोणतं अवघड वाटलं? गणित अवघड होतं तसं, बाकी मराठी बरं होतं, जनरल नॉलेज पण थोडं फार अवघडच होतं. एकंदरीत 100 प्रश्नांपैकी किती प्रश्न तुमच्या बरोबर येतील असं वाटतं तुम्हाला? 60-65 पर्यंत येतील. साधारणतः GK GS मध्ये काय काय विचारलं होतं, म्हणजे चालू घडामोडी कधीच्या होत्या, काय सांगते? चालू घडामोडी तर खेळाविषयी जास्त होते. खेळाविषयी जास्त होते. साधारणतः इतिहास भूगोलावर काही प्रश्न होते? फार 2-2 प्रश्न होते. गणित बुद्धिमत्ता कसं होतं? गणित बुद्धिमत्ता बरं होतं, गणित पण वर्णमालेवर आधारितच होतं. एकंदरीत पेपर सोपा अवघड की मीडियम स्वरूपाचा होता? मीडियम स्वरूपाचा. शुभेच्छा. थँक्यू. बघा बरं.